नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्या पद्धतीने आपलं मराठी साहित्य अत्यंत समृद्ध आहे त्याच पद्धतीने इंग्लिश साहित्यसुद्धा अत्यंत समृद्ध आहे आणि आपल्या मराठी लेखकांवर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर या विदेशी साहित्याचा सा प्रभाव आपल्याला जाणवतो जर आपल्याला माहिती असेल तर सहज कळतो <coughs> तर त्यातले काही महत्त्वाचे लेखक आणि कवी यांची तुम्हाला ओळख करून द्यावी अशी इच्छा आहे आणि त्याची सुरुवात मी माझ्या कॉलेज जीवनापासून जो आवडता कवी होता रॉबर्ट फ्रॉस्ट त्याच्यापासून सुरुवात करणार आहे सुरुवातीला मी रॉबर्ट फ्रॉस्ट ॲज अ पोएट कसे होते ही माहिती देणार त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये म्हणजेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांची लाईव्ह जर्नी तुम्हाला समजून सांगणार आणि शेवटच्या भागामध्ये म्हणजे तिसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार त्यांच्या काही महत्त्वाच्या कविता त्या ते कवितेंचं आपण ॲप्रिसिएशन करण्याचा प्रयत्न करू तर कोण होता रॉबर्ट फ्रॉस्ट ॲज अ पोएट म्हणून काय म्हटलं जायचं जायचं की ही इज असोसिएटेड विथ न्यू इंग्लंड अमेरिकेत न्यू इंग्लंड नावाचा एक भाग आहे जसं आपल्याकडे वेगवेगळे प्रदेश असतात महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र वगैरे तसं अमेरिकेत न्यू इंग्लंड नावासार नावाचा एक प्रदेश आहे आपल्याला ठाऊक आहे की इंग्लंडमधून काही लोक अमेरिकेत स्थलांतरित झालेले होते त्यांनी तिथे वसाहती स्थापन केलेल्या होत्या आणि आज असे सहा प्रदेश आहेत की ज्यांचा मिळून न्यू इंग्लंड तयार होतो आपल्याला माहिती असलेला त्यातला एक भाग म्हणजे न्यू हॅमशायर तर या न्यू इंग्लंडशी असोसिएटेड म्हणजे संबंधित असलेला कवी म्हणजे रॉबर्ट फ्रॉस्ट त्यांच्या कवितेमध्ये न्यू इंग्लंड या प्रदेशाचं अत्यंत सुंदर असं वर्णन आलेलं आहे म्हणून त्यांना द पोएट असोसिएटेड विथ न्यू इंग्लंड असं म्हटलं जातं आपल्याला या कवितेची कवीची ओळख कोणामुळे झाली तर मुख्यतः पंडित जवाहरलाल नेहरूंमुळे <coughs> ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू झाला त्यांचा टेबल होता टेबलवर काच होती काचेच्या खाली काही ओळी लिहिलेल्या होत्या सुंदर ओळी होत्या द उड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप माईल्स टू गो बिफोर आय स्लीप खूप सुंदर ओळी लगेच प्रकाश झोतात आल्या आणि आपल्याला या कवितेची पटकन माहिती झाली पंडित जवाहरलाल नेहरू आपले देशाचे पहिले पंतप्रधान होते अत्यंत अंधारातून आपण उजेडाकडे निघालेलो होतो खूप मोठा पल्ला गाठायचा होता देशाची परिस्थिती फार वाईट होती अगदी शिक्षणापासून तर उद्योगापर्यंत प्रत्येक ठिकाणी दारिद्र्यच म्हणावं लागेल या कवितेच्या ओळी खरोखर प्रेरित करणाऱ्या होत्या की द उडस आर लवली डार्क अँड डीप आजूबाजूचा प्रदेश ठीक आहे व्यवस्थित आहे छान आहे बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप मी दिलेली काही वचनं मला पाळायची आहेत आणि माईल्स टू गो बिफोर आय स्लीप या ठिकाणी स्लीप म्हणजे मृत्यू मरण्यापूर्वी ज्या जे काही वचन जे काही मी माझ्या सा स्वतःसाठी ठरवलेलं आहे त्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत म्हणजे मला माझी जबाबदारी पूर्ण करायची आहे या सुंदर ओळींमुळे रॉबर्ट फ्रॉस्ट आपल्याला माहिती झाला सुंदर कवी हो सुद्धा खूप हँडसम होते ते आणि त्यांच्या त्या कविता तर कविता कशी तयार होते याबद्दल त्यांचं काही एक विशेष असं म्हणणं नव्हतं परंतु आपण जे त्यांच्या कवितेतून अभ्यासतो आणि त्यांची एखादी ओळ आपल्याला कुठेतरी मिळते त्यावरून आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे एका ठिकाणी ते म्हणतात द पोयम बिगेन्स इन डिलाईट अँड एंड्स इन विजडम द पोयम बिगिन्स इन डिलाईट अँड एंड्स इन विजडम सुरुवात कोणत्या तरी आनंदाने होते आणि कवितेचा जो शेवट आहे विजडम हुशारी म्हणजेच काय काहीतरी ती कविता आपल्याला शिकवून जात आहे म्हणजे जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याच्यासाठी ते शब्द वापरतात फ्लॅश ऑफ परसेप्शन परसेप्शन म्हणजे का आप काय आपल्याकडे एक मन आहे जे न देखे रवी ते देखे कवी एखादा व्यक्ती झाडाकडे बघतो त्याला फक्त झाड दिसेल एखादा व्यक्ती झाडाकडे बघेत बघतो आणि त्याला संपूर्ण जीवन त्या झाडातून दिसेल एखाद्या झाडात अख्खं जीवन दिसणं म्हणजे परसेप्शन त्याला काय समजलं त्याच्याकडे बघून हे जे फ्लॅश ऑफ परसेप्शन आहे मग त्यातून काहीतरी प्रचंड आनंद होतो झाडामध्ये आपल्याला जीवन दिसलं एक वेगळ्या प्रकारचा आनंद झाला आणि कवितेला सुरुवात झाली फ्लॅश ऑफ रिकग्निशन दुसरा शब्द ते वापरतात म्हणजे एक वेगळीच ओळख होणे समोर सूर्य आहे सूर्याकडे आपण बघतोय पण कवी जेव्हा सूर्याकडे बघतो त्या सूर्याची त्याला वेगळीच ओळख होते आणि ती ओळख लगेच तो आपल्या शब्दांनी मांडायला सुरुवात करतो आणि कवितेला सुरुवात होते सरप्राईज ऑफ रिमेंबरिंग नंतर मी एक उल्लेख करणार आहे एका कवितेचा आता फक्त सांगतो की त्यांचा एक मित्र होता थॉमस एडवर्ड नावाचा हा कवी त्यांना क विद्वान होता मोठा कवी पण असावा तर त्यांचा तो मित्र होता तर तो त्यांना जंगलात घेऊन जायचा आणि नवीन नवीन वनस्पतींची माहिती करून द्यायचा पण जेव्हा तो जायचा त्यावेळेस तो म्हणायचा अरे आपला रस्ता चुकला दुसऱ्या रस्त्याने जायला पाहिजे होतो या कवितेची आठवण आली या कवी या मित्राची त्यांना आठवण आली आणि जगप्रसिद्ध कविता जन्माला आली द रोड नॉट टेकन हो द रोड नॉट टेकन ही कविता त्यांना बसल्या बसल्या आठवलं सरप्राईज ऑफ रिमेंबरिंग आपण काय बघतो आहे की कवितेची सुरुवात कशी होते काहीतरी आठवलं त्यांना आश्चर्य वाटलं आणि कवितेची सुरुवात झाली जगप्रसिद्ध ओळी आहेत त्यासुद्धा कोणत्या द रोड नॉट टेकनच्या द रोड नॉट टेकनच्या नावाची जी कविता आहे त्यातल्या ओळी तर इतक्या प्रसिद्ध आहेत की प्र बरेचसे लोक आज त्याला कोटेशन म्हणून कुठेही सहज वापरतात सहज वापरतात मी नंतर त्या ओळी उद्धृत करणार आहे पण आता आपण ती कविता कशी तयार होते ते बघत आहोत आणि शेवटी ते काय म्हणतात न्यू अवेअरनेस हां म्हणजे फ्लॅश द पोयम बेगिन्स इन डिलाईट एंड इन विजडम याच्यासाठी ते म्हणतात फ्लॅश ऑफ परसेप्शन फ्लॅश ऑफ रेकग्निशन सरप्राईज ऑफ रिमेंबरिंग आणि शेवटी म्हणतात न्यू अवेअरनेस म्हणजे हे सगळं काय आठवतंय बघतोय नवीन जाणीव होते त्यांना आनंद होतो कविता लिहितात आणि कविता लिहिता लिहिता न्यू अवेअरनेस म्हणजे काहीतरी त्याच्यातून एक महत्त्वाचा विचार जन्माला येतो आणि काहीतरी ती कविता आपल्याला शेवटी एक मेसेज देऊन जाते काहीतरी शिकवण देऊन जाते अशी त्यांची कविता निर्मितीची प्रक्रिया सुंदर आहे हे, हे सर्व त्यानंतर ही कविता ज्यावेळेस तयार होत असते त्यावेळेस ते, ते कविता निर्मितीच्या प्रक्रियेत मनाला फार महत्त्व देतात ज्यावेळेस हे कवी घडत होते तो काळ होता मॉडर्न इंग्लिश लिटरेचरचा पिरियड इंग्लिश लिटरेचर हे वेगवेगळ्या वेग कालखंडात विभागलं गेलेलं आहे त्यातला महत्त्वाचा कालखंड म्हणजे मॉडर्न लिटरेचर त्या काळात येत होते रॉबर्ट फ्रॉस होते तर रॉबर्ट फ्रॉस मॉडर्न काळात असूनसुद्धा त्यांनी काही गोष्टी वेगळ्या स्वीकारल्या होत्या तर मॉडर्न जे कवी होते ते मनाला महत्त्व द्यायचं नाही माइंडला ते डेंजरस मानायचे पण नेमकं त्यांच्या विरोधात जाऊन रॉबर्ट फ्रॉस्ट काय म्हणतात पोएट्री मस्ट इन्क्लूड माइंड अँड इमोशन्स म्हणजे आत्तापर्यंत आपण कवितेची निर्मिती जी बघितली तर त्यात मनाला फार महत्त्व इमोशन इमोशनसोबत मात्र जे नवकवी कवी होते ते फक्त कशाला महत्त्व द्यायचे इमोशन्सला महत्त्व द्यायचे रॉबर्ट फ्रॉस्ट मात्र मनालासुद्धा प्रचंड महत्त्व देत आहेत कविता निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांची जी डेफिनेशन होती कवितेची ती काय होती पोएट्री इज व्हेन अँड इमोशन हॅज फाउंड इट्स थॉट्स अँड द थॉट हॅज फाउंड वर्ड्स कवितेची डेफिनेशन म्हणजे हे सगळं घडलं काय फ्लॅश ऑफ परसेप्शन क्लॅश ऑफ रेकग्निशन सरप्राईज ऑफ रिमेंबरिंग न्यू अवेअरनेस हां हे सगळं काय आहे की कविता निर्मितीच्या प्रक्रियेतील प्राथमिक आणि नंतरचे महत्त्वाचे घटक पण ते म्हणतात यातून जेव्हा इमोशन्स जनरेट होतात तर इमोशन जनरेट झाल्यानंतर त्यातून काहीतरी विचार प्रकटतो त्याला काहीतरी असा थॉटबेस आपल्याला बघायला मिळतो म्हणजे कवीला तो जाणवतो मग तो, तो, तो।, तो थॉट बेस जाणवला की तो थॉट प्रकट करण्यासाठी छान छान अत्यंत सुंदर चफकल असे शब्द येऊ लागतात काय होतं सुरुवातीला पोयट्री इज व्हेन अँड इमोशन हॅज फाउंड इट्स थॉट्स इमोशन्सला एक वैचारिक बेस प्राप्त होतो आणि तो, तो वैचारिक बेस प्राप्त करण्यासाठी सुंदर सुंदर शब्द असे येऊ लेक येऊ लागतात थॉट हॅज फाउंड द प्रॉपर वर्ड्स त्या विचारां विचारांचं प्रकटीकरण करायला एक सुंदर सुंदर शब्द येऊ हो लागतात आणि त्यातून कवितेची निर्मिती होते दे, अशी त्यांची कवितेची व्याख्या आता नवीन कवी म्हटलं मॉडर्न कवी म्हटलं तर त्यात महत्त्वाचे कवी कोणते होते एझरा पाऊंड होते त्यानंतर एझरा पाऊंड त्यानंतर डब्ल्यू बी इट्स नावाचे मोठे कवी होते त्या काळातले आदर्शच होते रॉबर्ट फ्रॉस्ट यांचे तर ह्या लोकांनी एक नवीन पॅटर्न स्वीकारला होता त्याला आपण फ्रीवर्स म्हणतो म्हणजे त्यात स्टांझा वगैरे नाही राहिमिंग स्कीम वगैरे नाही याच्या विरोधात गे ते गेले ते त्यांना सूट होतं म्हणजे एझरा पाऊंड यांनी जो पॅटर्न स्वीकारला डब्ल्यू बी यांनी जो पॅटर्न स्वीकारला तो चुकीचा होता का तसं नाही तो त्यांना सूट करत होता यांना मात्र वा काय वाटत होतं मॅटर सबस्टन्स आणि मिनिंग ह्या ज्या तीन गोष्टी आहेत यांना ऑर्गनाईज करायला स्टांझा पॅटर्नची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी स्टांझाईक पॅटर्न स्वीकारला त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला स्टांझाज बघायला मिळतात आणि अत्यंत सुंदर शब्द आणि चफकल रायमिंग स्कीम बघायला मिळते मॉडर्न कवी कवींच्या पेक्षा वेगळा रस्ता त्यांनी निवडला स्टानझाईक पॅटर्न स्वीकारला आणि रायमिंग स्कीमलासुद्धा त्यांच्या कवितेंमध्ये अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर जो विषयवस्तू आहे मॅटर त्याला आवश्यक असलेल्या गोष्टी सबस्टन्स आणि त्यातून अभिप्रेत असलेलं मिनिंग प्रकट होण्यासाठी त्यांना स्टांजा पॅटर्नची आवश्यकता होती मग विषयवस्तूचा विचार केला तर त्यांच्या कवितेचे विषय काय होते काहीजण त्यांना नेचर पोएट म्हणतात का बरं तर त्यांच्या कवितेतून न्यू इंग्लंड ह्या प्रदेशाचं अत्यंत सुंदर वर्णन आलेलं आहे पण मग ते स्वतःला नेचर कवी म्हणतात का नाही ते म्हणतात की आय डोंट थिंक दॅट आय एम नेचर पोएट देर आर ओन्ली टू पोएम्स एन विच देर आर only टू poems विच ही uh, has रिटन विदाउट ह्युमन being या वाक्यातून आपल्याला काय जाणवतं या वाक्यातून आपल्याला हे जाणवते की त्यांच्या कवितेचा मुख्य विषय होता मनुष्य मनुष्य जीवन हो मनुष्य म्हटला की वेगवेगळ्या भावना आल्या सुख दुःख एक्साइटमेंट डिसिजन मेकिंग शेजारी पाजारी शेती शेतावर काम करणारी लोक या सगळ्यांचा संदर्भ आपल्याला त्यांच्या कवितेमधून बघायला मिळतो आणि त्यांच्या कवितेचा विषय म्हणून आपल्याला फक्त कोण जाणवतो मनुष्य म्हणूनच ते स्वतःला निसर्ग कवी न मानता मानवाचा कवी मानत होते एक सुंदरच कॉन्सेप्ट आपल्याला बघायला मिळतं आहे आता माणसाबद्दल ते लिहिताना मग काय काय लिहून गेलेलं आहे पहिली गोष्टी तर जबाबदारी जबाबदारी Uh, स्पष्ट करण्यासाठी जगा जगप्रसिद्ध कविता कवितेच्या त्या ओळी मी तुम्हाला आधीच सांगितल्या कोणत्या द उड्स अ लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिसेस टू किप अँड माईल्स टू गो बिफोर आय स्लीप माईल्स टू गो बिफोर आय स्लीप सुंदर ओळी आहेत त्यानंतर दुसरा जो भाग आहे दुसरं दुसरं म्हणजे मानवाची मानव म्हटला की वेगवेगळे कल्पना संकल्पना त्याचं जीवन आलं त्याचा जर विचार केला तर एक महत्त्वाची गोष्ट असते प्रेम प्रेम म्हटलं की बऱ्याच वेळा आपल्याला प्लेटो आठवतो हो कारण प्लेटोची एक वेगळीच कॉन्सेप्ट होती प्रेमाची त्याला आपण प्लेटॉनिक लव म्हणतो आणि ते जे प्रेम होतं ते भावनेच्या आधा भावनेवर आधारित होतं त्यात भौतिक सुखाला महत्त्व हो नव्हतं एक प्रकारे ते आध्यात्मिक होतं जगाच्या पलीकडे होतं पण रॉबर्ट फ्रॉस्ट इथेसुद्धा प्लेटोला कॉन्ट्रॅडिक्ट करतात आणि ते म्हणतात द अर्थ इज द राईट प्लेस फॉर लव आय डोंट थिंक ते म्हणतात पुढे ते ओळ महत्त्वाची आहे आय डोंट नो व्हेअर इट्स लाईकली टू गो बेटर जर पृथ्वी योग्य ठिकाण नसेल प्रेमासाठी तर मला नाही वाटत पृथ्वीशिवाय अजून दुसरं एखादं जग असेल की जे प्रेम करण्यासाठी योग्य असेल हो भौतिक सुखाला त्यांनी महत्त्व दिलं या पृथ्वीला महत्त्व दिलं आणि पृथ्वीच सर्वात योग्य ठिकाण आहे की ज्या ठिकाणी आपण प्रेम करू शकतो जे ठिकाण आपल्याला माहीतच नाही ते ठिकाण जर प्रेमासाठी असेल तर मला नाही वाटत की रॉब स्ट्रॉस त्याला ॲक्सेप्ट करतील त्या गोष्टीला कारण असलं कोणतंही कोणतीही गोष्ट आज तागायत तरी प्रूव झालेली नाही तरी त्यांची प्रेमाची कल्पना त्यानंतर मनुष्य जेव्हा <coughs> जीवन जगत असतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे डिसिजन मेकिंग तर डिसिजन मेकिंग ही जी भावना आहे हा जो प्रसंग आहे भयानक असतो आणि माणसाचं आयुष्य घडवण्यासाठी खूप कारणीभूत असतं द रोड नॉट टेकन या कवितेचा मी पूर्वी उल्लेख केला ही कविता डिसिजन मेकिंगबद्दलच आहे फार सुंदर ओळी आहेत त्या टू रोड्स डायव्हर्स्ड इन अ वूड अँड आय आय टूक द वन लेस ट्रॅवल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स कवी म्हणतो दोन रस्ते होते माझ्यासमोर घनदाट जंगल होतं अंधार होतं काही समजत नव्हता दोन्ही रस्ते दोन दिशेला जात होते एक रस्त्यावर भरपूर लोक चाललेले आहेत असं दिसत होतं एका रस्त्यावर खूप कमी लोक चाललेले असं दिसत होतं आणि ज्या रस्त्याने कमी लोक गेलेले आहेत तो रस्ता मी निवडला आणि त्या निर्णयाने माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं म्हणजे एका विशिष्ट पठडीतलं आयुष्य त्यांनी स्वीकारलं नाही आणि म्हणून ते महान कवी झाले थोडक्यात असा सांगण्याचा तो प्रयत्न आहे आणि ही कविता त्यांना त्यांचा मित्र थॉमस एडवर्डमुळे आठवली तुम्हाला मी पूर्वी उल्लेख केला ते जंगलात वनस्पती नव्या 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 वनस्पती दाखवायला घेऊन जायचं आहे आणि नेहमी म्हणायचे की रस्ता चुकला दुसऱ्या रस्त्याने जायला पाहिजे होतं आणि जेव्हा त्यांना हे आठवलं त्यावेळेस त्यांनी या कवितेच्या ओळी लिहून टाकल्या हे नंतर त्यांनी कुठेतरी याचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला माहिती झालं त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे फॅमिली लाईफ <coughs> फॅमिली लाईफ म्हटलं की दोन व्यक्ती महत्त्वाच्या आहेत आपल्या आयुष्यातल्या एक आहे आई आणि एक आहे पत्नी फार सुंदर उल्लेख केलेला आहे कवीने त्या ज्या ओळी आहेत त्या तुम्हाला नक्कीच वाचून दाखवतो मी अ मदर टेक्स ट्वेंटी इयर्स टू मेक अ मॅन ऑफ हर बॉय जी आई असते आई आपल्या मुलाला एक चांगला सुशिक्षित मनुष्य घडवण्यासाठी वीस वर्ष घेते तिला वीस वर्ष लागतात एका लहान मुलाला एक मनुष्य बनवण्यासाठी अँड अनादर वुमन मेक्स अ फुल ऑफ हिम इन ट्वेंटी मिनिट्स आणि दुसरी एक स्त्री येते आणि वीस मिनटात त्याला मूर्ख म्हणून घोषित करून टाकते आपल्याला माहीत आहे अगदी कलेक्टरची जरी पत्नी असली अगदी अशिक्षित जरी असली तरी ती त्या आपल्या कलेक्टर नवऱ्याला म्हणते तुम्हाला काही समजत नाही सुंदर ओळी आहेत अ मदर टेक्स ट्वेंटी इयर्स टू मेक अ मॅन ऑफ द बॉय अँड अनादर वुमन मेक्स अ फुल ऑफ हिम इन ट्वेंटी मिनिट्स तरी झालं फॅमिली लाईफबद्दल आपण काय बघतोय की कवी रॉबर्ट फ्रॉस्ट कवी म्हणून कोणता विषय हाताळतो आहे तर मानवाचा विषय विषय हाताळतो आहे तो मानवाचा कवी आपल्याला दिसतो आहे प्रत्येक ओळीमधून त्यानंतर एक महत्त्वाचं महत्त्वाचा घटक असतो आपल्या आयुष्यातला तो म्हणजे घर घराची सुंदर व्याख्या आलेली आहे द डेथ ऑफ मॅन नावाची कविता आहे त्या कवितेत ह्या घराची व्याख्या आलेली आहे कपल आहे त्यात मी बघूया आपण शक्यतो हीच कविता घेणार आहे मी नंतर तर घराची व्याख्या फार सुंदर आली आहे होम इज द प्लेस वेअर वेन दे हॅव टू कम इन यू हॅव टू टेक यू इन थोडक्यात काय अर्थ होतो या ओळींचा की घराला घरपणे माणसांमुळे प्राप्त होतं भिंतींमुळे नाही घरात सर्वात महत्त्वाचे कोण आहेत माणसं आहेत सुंदर आता घर म्हटलं की शेजारी आले तर ह्या शेजारच्यांवरूनसुद्धा त्यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे त्या कवितेचं नाव आहे मेंडिंग वॉल आणि शेजारच्यांचे आणि आपले संबंध नेहमी चांगले कशामुळे असतात जर बाउंड्री फिक्स असली बाउंड्रीवरून वाद नसला असा प्रसंग आहे त्यांच्या आयुष्यात की ती फेन्सेस म्हणजे ते, ते कंपाऊंड वॉल तुटलेली आहे ते बनवायचं आहे ते आपल्या शेजाऱ्याकडे जातात त्याला कन्व्हिन्स करतात की आपण हे बनवून घेऊ आणि त्या ओळीत एक कविता आलेली आहे गुड फेन्सेस मेक गुड नेबर्स अशा त्या सुंदर ओळी त्या ठिकाणी आलेल्या आहेत अशा प्रकारे त्यांनी माणसाच्या आयुष्यावर आधारित जवळजवळ सर्व महत्त्वाच्या घटना आपल्या कवितेतून प्रकट केलेल्या आहेत आणि इथेच काही टीकाकारांचा गैरसमज झाला त्यांच्यावर अशी टीका केली गेली की ते नॉन सिरियस आर्टिस्ट आहेत का बरं तर आपल्या देशात घडणारे जे महत्त्वाचे इश्यू आहेत ज्याला राजकीय लोक जबाबदार आहेत त्या बद्दल ह्या कवीने आपलं मत कधीही मांडलं नाही म्हणून ते नॉन सिरियस आर्टिस्ट आहेत अशी त्यांच्यावर टीका झाली आता डॉक्टर श्रीराम लागूंनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे जर कविता तुम्हाला काही मेसेज देत नसेल काही शिकवत नसेल प्रबोधन करत नसेल तर त्या कवी त्या कवितेला आपण कविताच म्हणू शकत नाही मग हा जर आपण उल्लेख बघितला दो त्यांच्यावर झालेली टीका बघितली डॉक्टर श्रीराम लागूनचं मध बघितलं तर आपण असं म्हणू शकतो काय नॉन सिरियस आर्टिस्ट होते तर अजिबात नाही जर कवितेतून मानवीय आयुष्य प्रकट झालेलं आहे आणि ती कविता नॉन सिरियस असेल इट इज इम्पॉसिबल साहित्याचा सर्वात महत्त्वाचा विषय मानव असायला काहीच हरकत नाही आणि त्यांनी तो आपल्या कवितेत प्रकट केलेला आहे त्याचं भाव विश्व प्रकट केलेलं आहे अत्यंत सुंदर चफकल ओळींमधून शब्दांमधून प्रकट केलेला आहे सुखापासून दुःखापर्यंत संघर्ष निर्णय घेण्याची प्रक्रिया प्रत्येक गोष्ट त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलेली आहे आणि अत्यंत हलक्या फुलक्या शब्दांमध्ये सोप्या भाषेत त्यांनी प्रकट केलेला आहे आणि त्या सोप्या भाषेमधून दिलेल्या त्या कवितेमध्ये एक हिडन मेसेज लपलेला आहे अप्रतिम असा हिडन मेसेज लपलेला आहे शिकवण लपलेली आहे ती शिकवण आपल्याला समजून घ्यायची आहे ती शिकवण जर आपण समजून घेतली तर आपल्याला हा कवी कधीही नॉन सिरियस वाटणार नाही अत्यंत सिरियस वाटतो त्यांचं एक वाक्य आहे टू बी अ पोएट इज अ कंडिशन अँड नॉट अ प्रोफेशन कवी ही कंडिशन आहे तो प्रोफेशन नाही म्हणजे त्यांनी संपूर्ण आयुष्य कवितेसाठी डेडिकेट करून दिलेलं होतं ते जपताना कवी म्हणून जगले वागताना कवी म्हणून वागले त्यांनी कधीही ते स्वतः पोएट म्हणून किती महान आहेत याचं ॲनालिसिस करण्याच्या भानगडीत पडले नाही कवी म्हणून ते किती गिफ्टेड आहेत याचा ॲनालिसिस त्यांनी केलं नाही फक्त कवी म्हणून जगत गेले आणि कवी म्हणून जगता जगता एक मानवीय विश्व त्यांनी आपल्यासमोर प्रकट केलं आता जो व्यक्ती कवी म्हणून जगतो कवी म्हणून वागतो आणि आपल्या कवितेमधून मानवीय जग प्रकट करतो तो कवी जर सिरियस नसेल तरे जगात सीरियस ना ही। तर या जगात कोणतीच गोष्ट सिरियस असू शकत नाही तर खरंच हा कवी खूप महान होता याची लाईफ जर्नी आपण दुसऱ्या भागात बघणार आहोत तोपर्यंत तो थोड्या वेळासाठी विराम घेतो नमस्कार एक लाईक करा लाईक मिळाला की थोडा उत्साह वाढतो सबस्क्राइब करा शेअर करा थँक्यू